ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नागपूर शहरामध्ये आज 2 जानेवारी रोजी मनपा मुख्यालयात स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांची पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिलेली आहे, तसेच चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळालेली आहे. मनपा मुख्यालयात स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी पत्रकार परिषदेत नेमकी काय माहिती दिलेली आहे पाहूया. यामध्ये ऍक्च्युअली कॉन्व्हिटेशनमध्ये तो गेला होता, त्यालाही 3-4 करोड रुपये कॉर्पोरेशनला द्यायचे आहे, म्हणजे ते व्याजासहित. आणि कॉर्पोरेशनचे काही पैसे त्याच्यावर आहेत. या सर्व बाबींची बैठकीमध्ये विचारविमर्श झाला, पण त्यावर काही एकमत होणं शक्य झालं नाही. अनेकांचं मत असं होतं आणि यामध्येही विषय असा दिला आहे की ते विधी समितीला आपण विधी सल्लागाराकडे पाठवावा आणि विधी सल्लागाराच्या माध्यमातून जे ओपिनियन आपल्याला येतील त्यानंतर हा विषय निर्णयाकरता घ्यावा. त्यामुळे तो विधी सल्लागाराकरता आम्ही हा विषय पाठवला आहे. 253, 254, 255, 56, 57, 58 हे सर्व सब्जेक्ट टेंडर वगैरेच्या बाबतीतले होते, पण त्यापैकी 258 क्रमांकाचा जो सब्जेक्ट आहे, नवीन शहरातील वृक्षांची गणना करणे, 2011 ॲक्च्युली त्या संबंधीची गणना झाली होती. तेव्हा जवळपास 21,48,000 हे वृक्ष होते, पण त्या संबंधीची संपूर्ण माहिती त्या विभागाचे जे प्रमुख आहेत सौर पगार साहेब ते देतील. प्रामुख्याने GIS आणि GPS लोकेशन राहील आणि याच्यात हेरिटेज वृक्षांची गणना होईल आणि नवीन जे अमेंडमेंट आलेलं आहे राज्य शासनाचं त्यानुसार हा सेन्सस करणे आपल्याला बंधनकारक आहे. शासनाची वसुंधरा योजना चालू आहे, त्यामध्ये सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. प्लस 1975 वृक्ष प्राधिकरण जो ॲक्ट आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या अंतर्गत 5 वर्षांनी दर हा वृक्ष सेन्सस करायला पाहिजे. याच्यामध्ये आपण 34 ॲट्रिब्यूट्स ठेवलेले आहे झाडासंबंधी. झाड 10 सेंटीमीटर गर्थचं राहील आणि 9 फूट उंची राहील त्याची. असे झाडं वृक्षगणण्यासाठी गणण्यात येतील. त्याला युनिक आयडेंटिटी कोड देण्यात येईल. हा युनिक आयडेंटिटी कोड दरवर्ष सेन्ससला हा कामात पडेल. म्हणजे आता जर एका झाडाला कोड दिला तर तो पुढच्या वेळेसच्या सेन्सससलासुद्धा कामात पडेल आणि त्यानुसारच त्याचं हे होईल. त्याच्यात त्याचं बॉटनिकल नेम, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, कॉमन नेम, पुन्हा ते व्हेरायटी रेरर आहे का, गव्हर्नमेंट लँडवर आहे की प्रायव्हेट लँड, फ्लावरिंग आहे का, फ्रुटिंग आहे, ह्या सगळ्या त्याचे असे 34 जे आहेत ते ॲट्रिब्यूट्स त्याच्यात राहतील. प्लस कार्बन सिक्वेन्शन किती करते, शहरासाठी किती यूजफुल होते हे त्याचं राहील. प्लस एज, नवीन जो शासनाचा अमेंडमेंट आला आहे त्याच्यामध्ये झाडाचं एज हे असणं बंधनकारक आहे, त्यावरूनच आपल्याला परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची हे डिसाईड करता येते. प्लस प्रत्येक झाडाला जिओटॅग करण्यात येईल, हे एक राहील. आणि शहराचं ह्या वृक्षगणनेसोबतच जैवविविधता जी आहे तीसुद्धा ह्या सेन्ससमध्ये काउंट केल्या जाईल. तिचं PBR म्हणजे पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर हे बनवण्यात येईल. त्या पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टरमध्ये शहरामधले जेवढी जैवविविधता आहे, झाडासंबंधी, कृमी कीटक, बटरफ्लाय, इन्सेक्ट, पुन्हा ज्या काही फंगस वगैरे असतील, बॅक्टेरिया वगैरे, ह्या सगळ्याची नोंद यामध्ये घेतली जाईल. आणि हा